रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। कार्तिकी आणि तिच्या फ्रेंड सोबत सौंदर्य गेम खेळत असते। नंतर प्रोग्रामचा एंड आपण दीपाच्या गाण्याने करूया असं सौंदर्य म्हणते। तर दीपा गाणं गात असते तितक्यात दारात कार्तिक येतो। तर श्वेता आयशाला फोन करून दीपिकाला मी सगळं खरं सांगितलं, तिने कार्तिकला जाऊन सांगितलं, तर आता पुढे बघ काय होतं ते असं श्वेता आयशाला सांगते। तर कार्तिक का खोटं बोललीस तू आमच्याशी मम्मा, यावर सौंदर्य मी तुम्हाला खरं सांगितलं असतं तर तुम्ही येऊ दिलं असतं का, यावर कार्तिक काय संबंध आहे आपल्या दीपाशी, यावर सौंदर्य तुमचं नातं संपतंय, माझं आणि दीपाचं नातं संपत नाही आहे असं सौंदर्य म्हणते। तर कार्तिक दीपिका तुझी वाट बघत आहे असं सौंदर्याला सांगतो। माझ्या नातीला मी उत्तर देईन असं सौंदर्य म्हणते। तर नंतर सौंदर्य ललितला फोन करून दीपिकाकडे द्यायला सांगते। तू मला न सांगता का गेलीस असं म्हणत कार्तिकीने माझ्या ग्रँडमाला चोरलं असं दीपिका म्हणते। तर यावर सौंदर्य जसं ग्रँडमा आणि आजोबाचं प्रेम तुला मिळतं तसं कार्तिकीला पण मिळायला पाहिजे ना असं सौंदर्य म्हणते। तर दीपिका हो म्हणते आणि तिचा राग जातो। तर घरी कार्तिकी आणि दीपा वाट बघत असतात। तितक्यात सौंदर्य येते आणि काय झालं असं दीपाने विचारल्यावर दीपिकाला कळलं की मी इकडे आहे ते, पण मी तिला समजावलं आणि तिने समजून घेतलं। तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत श्वेता दीपिकाला त्या कार्तिकीकडेच गेल्या आहेत आणि तुझी फ्रेंड तुला कधीच खरं सांगणार नाही। तितक्यात आदी येतो आणि तू कार्तिकी विरुद्ध तिचे कान का भरतेस असं विचारतो। मी तिला खरं तेच सांगते असं श्वेता म्हणते। तर कार्तिक आदीला मला माहिती आहे श्वेता विचित्र वागते, पण प्रेग्नेंट असल्यावर काळजी घ्यायची, बदल होत असतात, हेच तू वहिनीच्या वेळी का नाही केलंस असं आदी कार्तिकला म्हणतो। तर नंतर एका पोटच्या पोरीला तिच्या आईपासून दूर करणारी बाई माझ्या बाजूला झोपली असेल तर कशी झोप लागेल मला, दीपिका कोणाची मुलगी आहे असं दीपा सौंदर्याला विचारते। तर आता नक्की काय घडणार यासाठी तुम्ही देखील बघायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहावर।